नमस्कार क्षेत्रीय बंधूंनो, मी संजय चौधरी, आपला मित्र, आपला सहकारी, बायोफिल कॉर्पोरेशन जळगाव. आपण आज बायोफिल एकात्मिक पपई उत्पादन तंत्र या मालिकेत मे महिन्यामध्ये पपई पिकाची घ्यावायची काळजी किंवा फर्टिलायझर किंवा खतांची द्यावायची पद्धत याबाबतीत समजून घेणार आहोत. मागच्या दोन भागांमध्ये आपण एप्रिल आणि मे मध्ये पपईच्या लागवड केलेल्या रोपांची काय काळजी घ्यावी ते पाहिलं. आता ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ज्यांचे मार्च एप्रिलमध्ये लागवड झालेली रोपं आहेत त्यांनी वॉटर सोल्युबल खतं देऊ नये. आता हा मोठा विषय असेल की वॉटर सोल्युबल खतं का देऊ नये. वॉटर सोल्युबल खतं जर ड्रीपमधून दिली तर आपला काय नुकसान होतं ते आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तो व्हिडिओ जरूर पहा. एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे चुकतोय, ती व्हिडिओ जरूर पहा. एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी केल्या तर खूप व्हिडिओ मोठा होतो, म्हणून आपण त्याचा एक भाग केलेला आहे, तो व्हिडिओ पहा. वॉटर सोल्युबल 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या पपईच्या रोपांना वॉटर सोल्युबल विद्राव्य खतं देऊ नका. त्याला सॉलिड खतं द्या, पारंपरिक खतं द्या. तर पारंपरिक खतांमध्ये DAP घ्या, 24 घ्या, किंवा आपण सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय सुपर फॉस्फेट निर्माण करा. मागे व्हिडिओ टाकलेला आहे, यूट्यूबवर आहे, त्या माध्यमातून ते सेंद्रिय सुपर फॉस्फेट तयार करून ते टाका. सेंद्रिय सुपर फॉस्फेट टाकावायचं असल्यास 3 सुपर फॉस्फेट 200 किलो शेणखतामध्ये मिक्स करून जिथं ड्रिपचं पाणी पडतं पपईच्या रोपाच्या जवळच्या ड्रिपच्या खाली तुम्ही एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये येईल ते प्रमाणे टाका. तसंच DAP प्रति हजारी 1 थैली, मात्र ती लांब रेषा मारून टाका. एकाच जागेवर जर तुम्ही चुट्टी पद्धतीने ढिगली पद्धतीने जर टाकलं तर त्या टाकलेल्या जागेच्या खालची पपईची किंवा केळी या पिकाची मुळं जळून जातात. एकाच जागेवर रासायनिक खतांचा pH जास्त असल्यामुळे त्याच्यावर पाणी पडल्यानंतर रासायनिक अभिक्रिया किंवा रासायनिक प्रक्रिया होते, ती प्रक्रिया होऊन ते पाणी खाली जातं आणि ती कोवळ्या मुळांना अक्षरशः जळून टाकतं. प्रत्यक्ष तुम्हाला जे ते पाहायचं असेल एखाद्या जाळाच्या ड्रिपच्या खाली ते टाका आणि 4-5 दिवसांनी त्याच्या खाली पहा, तुम्हाला मुळं जळालेली दिसतील. त्याच्याकरता तसं करू नका. लांब जर केलं तर त्याची विभागणी झाल्यामुळे pH कमी होतो किंवा तेवढा वाढत नाही, त्याच्यामुळे मुळांना जळण्याचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे आपलं नुकसान कमी होतं. सिंपल साधी गोष्ट आहे का, साधा बदल आहे की तेवढा जर तुम्ही बदल केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा आउटपुट कर रिझल्ट मिळतो. त्याच्याकरता ही छोटी काळजी घ्या, फक्त लांब लाईनिंगच्या पद्धतीने टाका, लहान रोपांना वॉटर सोल्युबल टाकू नका. त्याच्यानंतर दुसरं, ज्याचे डिसेंबर जानेवारीमध्ये लागलेले आहेत त्यांनी बी शक्यतो ह्याच पद्धतीनं खतं टाका. वॉटर सोल्युबल खतं मोठं पपईचं पीक झाल्यापर्यंत डायरेक्ट ड्रिपमधून टाकू नका. तुम्हाला जर टाकायचं असेल तर ड्रेंचिंगच्या माध्यमातून किंवा पेलेच्या माध्यमातून टाकू शकतात, पण आता सध्या तुम्ही पारंपरिक खतंच वापरा. झाला हा विषय क्लिअर झाल्यानंतर पुढचा विषय, ज्यांनी आंतरपिकं पपईमध्ये आंतरपिकं टरबूज खरबूज भेंडी तीळ काही जे घेतलं असेल ते आता संपल्यात जमा आहे पिकं किंवा संपतील. उत्पादन खर्च काढण्यासाठी शेतकरी मित्र आंतरपिकं घेतात तो विषय बरोबर आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली हजारो शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या खरबुजाचे टरबुजाचे पिकं घेतलेली आहेत, त्याची यशोगाथा आपण 1-2 दिवसांमध्ये उपलब्ध करू की कसं झालं. पण त्याच्यानंतर त्या पिकावर शेवटच्या अवस्थेमध्ये पांढरी माशीचा मोठ्या प्रमाणावर खरबूज आणि टरबूजवर असतात, त्या पांढरी माशीचा आपल्या पपई पिकाला त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्या. त्यांनी पिकं काढली असतील किंवा काढायच्या तयारीत असतील त्यांनी एक फवारणी ह्या पद्धतीने करून घ्या. प्रति 15 लिटर पंपासाठी ॲमिनो ॲसिड 50 ग्रॅम, चिलेटेड झिंक 30 ग्रॅम, चिलेटेड मायक्रोन्यूटन 50 ग्रॅम, 15 लिटर पंपासाठी प्रमाण सांगतोय. त्याच्यानंतर ॲसिटामाफ्राईड ज्याला म्हणतो आपण ते जर उपलब्ध असेल तर 25 ग्रॅम, ते नसेल तर फिप्रोनिल किंवा ज्याला आपण रिजेंट म्हणतो ते 20 ml, तेही नसेल तर थायोमेथामेक्झाम ज्याला आपण ॲक्टारा म्हणतो ते 15-20 ग्रॅम या प्रमाणामध्ये प्रति 15 लिटर पंपासाठी टाकून स्प्रे करा. स्प्रे करत असताना त्यामध्ये सिलिकॉन बेस असलेलं चांगलं स्टिकर टाका. आता स्टिकर का टाका, ते टाकल्यामुळे झाडांच्या पेशी वॉल किंवा ज्याला पेशी भित्तिका म्हणतो, सेल वॉल किंवा पेशी भित्तिका म्हणतो, त्या मजबूत होतात. त्याच्यामुळे सकिंग पेस्टचं अटॅक किंवा प्रमाण कमी होतं आणि स्टिकिंग आणि स्प्रेडिंगचं कामसुद्धा सिलिकॉन बेस स्टिकर चांगल्या पद्धतीनं करतं. दोन फायदे मिळतात, साध्या स्टिकरपेक्षा सिलिकॉन स्टिकरचे दोन फायदे मिळतात. सिलिकॉन बेसच स्टिकर पपईसाठी वापरा.
हे झालं. त्याच्यानंतर काही शेतकरी बांधवांचे प्रश्न होते की आम्ही पपईमध्ये खरबूज, टरबूज, तीळ काही जे बाकीचे पिकं लावली त्याच्यामुळे उंची जास्त आहे तर त्याला साडी लिओसिन मारावं का? आता लिओसिन मारू नका. पपई पिकाची उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये अशी कुठल्याही कंडिशनने जास्त वाढ होत नाही. ती पहिली जी वाढ झाली त्याचं कारण वेगळं आहे. फोटोसिंथेसिसची स्पर्धा, प्रकाशाची स्पर्धा केल्या गेल्यामुळे पपई पिकाने वाढ केली किंवा वाढ झाली. आता ती वाढ जास्त होणार नाही त्याच्यामुळे ते काळजी करण्याचं कारण नाही. कारण नसताना लिओसिन किंवा दुसरं कुठलंही औषध मारून उत्पादन खर्च वाढवण्यामध्ये काही अर्थ नाही. उत्पादन खर्च वाढू नका. त्याच्यानंतर एक छोटसा विषय, ज्या शेतकऱ्यांचे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पपई लागवड झाली आहे त्यांचे चांगले फूप 2-3 फुटापर्यंत 4 फुटा 3.5 फुटापर्यंत झाडे गेले, त्यांना छोट्या प्रमाणामध्ये 90-100 दिवसानंतर फुलं यायला लागलेली आहेत, त्यांची ड्रॉपिंग किंवा फुलगड होते एप्रिल आपल्या मे महिन्यामध्ये, आपल्याकडचं महाराष्ट्रातलं टेम्परेचर साधारणतः 41-42-43 काही वेळेला 44-45 पर्यंत जातं, त्या तापमानामध्ये फुलं टिकत नाही. ती ड्रॉपिंग किंवा ती गड होणारच आहे, त्याच्यावर जवळजवळ उपाय नाही. त्याच्याकरता त्याच्यामध्ये 20-25% जे वाचतात कदाचित वाचले तर त्यांनासुद्धा हे अशा प्रकारचं फळ येतं, त्या फळामध्ये खाली होल असतो असा असं पूर्णपणे मॅच न होता कमी मॅच फळ झालेलं असतं, ते फळसुद्धा उपयोगात येत नाही. त्याच्यामुळे कारण असताना काहीतरी फवारा मारून ते ड्रॉपिंग थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही. फक्त फ्युचरकालीन त्याचे किंवा आताच्या काही प्रमाणामध्ये जर असेल तर बोरॉनचा 1 500 ग्रॅम प्रति एकरी बोरॉन तुम्ही ड्रेंजिंगच्या माध्यमातून जर दिला तर त्याचा चांगला उपयोग होईल. त्या पद्धतीनं काम करा, उत्पादन खर्च कमी होईल, उत्पादनही येईल. आणि वॉटर सोल्युबल खतं छोट्या पिकांना का द्यायचे नाही, त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होतो, आपल्यात नुकसान कसं होतं, एका भागामध्ये आपण सांगितलेलं आहे, ते प्रत्यक्ष पहा तुमच्या लक्षात येईल. अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण कमी खर्चाचे प्रयोग किंवा छोटे बदल केल्याने आपल्या उत्पन्नात वाढ होते आणि उत्पन्न खर्च कमी होतो ते पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर जरूर करा. धन्यवाद.